इयत्ता दुसरी, विषय मराठी, पाठ 14वा, झरी पाडा। ऐका वाचा। पहाटे पहाटे कोंबडा आरवतो, झरी पाडा जागा होतो, हिरव्यागार डोंगराडून सूर्य उगवतो। सूर्योदयाबरोबर डोंगर तांबूस किरणात नाहून निघतो। सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात। लोक विहिरीवरून पाणी भरतात। शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात। बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ आवाज सर्वत्र ऐकू जातो। मुले मुली आंबील पिऊन सायकलवरून शाळेला जातात। पाड्याजवळून झरा वाहतो म्हणून त्याचे नाव झरी पाडा पडले आहे। झरा डोंगरात उगम पावतो, तो मोठ्या ओढ्याला मिळतो। मोठा ओढा गावाजवळच्या नदीला जाऊन मिळतो। डोंगर उतारावर खाचरात भात शेती होते, तसेच नाचणीचे पीक घेतले जाते। पाड्यावरील घरे छोटी छोटी आहेत। घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी शाकारतात। घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात। भिंतीवर सुंदर सुंदर चित्रे काढलेली असतात, ती वारली चित्रकलेतील असतात। घरे आत बाहेर स्वच्छ असतात। घरातील भांडी कुंडी स्वच्छ असतात। परिसरात कोठेही कचरा नसतो। घराच्या बाजूला जनावरांसाठी गोठा असतो। कोंबड्यासाठी खुराडे असते। घरोघरी कुत्रा पाळला जातो। घराच्या अवतीभोवती खजुरी, साग, कडुलिंब, आंबा, बोर, चिंच यासारखी झाडे असतात। लोक आनंदाने फळे खातात। त्यांच्या जेवणात नाचणीची भाकरी, सुकी मासळी आणि पेज असते। अवतीभोवतीच्या परिसरातील करटोली, शेवळी, ससेकान यासारख्या रानभाज्या ते आवडीने खातात। कंद उकडून खातात। घरातील भिंतीला तारपा वाद्य टांगलेले असते। रात्रीच्या चांदण्यात तारपा वाजू लागला की मुले मुली नाच करतात। नृत्य पाहण्यासाठी वाडगो आणि वाडगिनी हजर असतात। घरातील मोठ्या पुरुषाला वाडगो तर महिलेला वाडगीन म्हणतात। पाड्यावरील सर्वजण त्यांची आज्ञा पाळतात। विद्यार्थी मित्रांनो, या पाठावर आधारित काही वर्ग कार्य आहे ते आपण पाहूया। पहिलं पहा, पाठ मोठ्याने वाच। आत्ताचा जो पाठ आहे की नाही झरी पाडा, तो तुम्ही मोठ्याने वाचून दाखवायचा आहे। त्यानंतर पाठ वाच आणि लिही। अ, पाड्याचे नाव। पाठामध्ये पाड्याचे नाव काय आलेले आहे रे? कोणता पाडा आहे? बरोबर, कोणता पाडा आहे? झरी पाडा। अगदी बरोबर आहे, बरं का? त्यानंतर आहे आ, चित्रकलेचे नाव। चित्रकलेचे काय नाव आलेलं आहे पाठामध्ये? वारली। अगदी बरोबर। त्यानंतर ई, वाद्याचे नाव। काय नाव आले बरं वाद्याचे पाठामध्ये? बरोबर, तारपा। त्यानंतर मोठी, घरातील मोठा पुरुष।
घरातील मोठ्या पुरुषाला काय म्हटलेले पाठामध्ये? वाडगो. आणि शेवटचं, घरातील मोठी महिला. घरातील मोठ्या महिलेला पाठामध्ये काय शब्द आलेला रे? वाडगीन. अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण झरीपाडा हा पाठ पाहिला आणि त्यावर आधारित काही वर्ग कार्य देखील पाहिलेलं आहे. ठीक आहे.